हाय गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कसे आहात तुम्ही? स्वागत तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. तर आज 20 तारीख आहे आणि काल 19 तारखेला अंगारकी चतुर्थी आहे. या दिवशी आता सरकारचे किंग गुरुनाथ चेटफडके यांना मुलगा झाला आहे. तर आज त्याला घरी आणत आहेत. तर तिकडे त्यांनी मुलासाठी काय काय डेकोरेशन केलं आहे, सेलिब्रेशन केलं आहे, ते आपण तिकडे जाऊन बघू. तर मी थोड्या वेळेला चाललो आहे रेडी होऊन. गाईस, सर आता मी बघा इकडे पोहोचलो आहे विगरला. तर चला आता आपण आतमध्ये जाऊ. कोणला? नाही सर, मी आता घरात आलो आहे. तुम्हाला आता थोड्या वेळा त्या रूममध्ये पण जाऊन दाखवतो कशी डेकोरेशन केली वगैरे. तर मी आता आलोय रूममध्ये. तर हे बघ, असली मस्त डेकोरेशन केली, सगळं सजवलंय फुलांनी वगैरे. बेड पण असं सजवलंय, बेडवरती हार्ट काढलंय. गाईस, सर आता बाबू येत आहे. स्वागतम सर्वांना विनंती असेल, बालाचं आगमन होत आहे जोरदार. नाल्यांच्या गजरात स्वागत करायचं. पेचक नको, पेचक घ्यावं होतं डोले उडत. एक चुवादा, एक चुवादा टायगर दादा, एक चुवादा टायगर दादा. दादा, सरकार फडके परिवारामध्ये पसरलंय कारण सर्वांचे लाडके अर्थात सन्माननीय गुरुनाथ फडके आणि दीपाली ताई यांना पुत्रत्वाचा लाभ झालाय. आणि आजोबा या ठिकाणी आपण पाहतोय. महाराष्ट्र बैलगाडी संघाचे अध्यक्ष सन्माननीय पंढरीसाहेब फडके. आणि 2 दिवस हे भाग्याचे आणि या भाग्याच्या दिवशी जन्माला हा बाळ. सर्वांना विनंती असेल की एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. एक चुवादा दादा. आपण पाहता आजोबा या ठिकाणी फार खुश आहेत. आई सुद्धा, आई आजी फार खुश आहे. काकाही खुश आहेत. मंगेशे फडके, पूनम ताई, काकी खुश आहे. आमची लाडकी आत्या रेशमाताई खुश आहे. एक चुवादा. सर्व मंडळी, भारत सरकार, फडके परिवार, रेवंशे, एक चुवादा. एक चुवादा, एक अरे तू कोण आहेस?
तुला ते बघितलं वाटतंय आले 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 आला कारण आज भगवंताच्या प्रत्येकाला प्रार्थना केली की बाळ आमच्या घरी जन्माला यावं आणि ती भगवंतानी प्रार्थना कबूल केली. आज आपण फार खुश आहात आजोबा म्हणून काय सांगाल. एकंदरीत ज्या क्षणाची आपण वाट पाहतो बाळ आपल्या घरी आलेलं आहे अतुल सुखरूप काय म्हणाल आपला आनंद काय व्यक्त करायला. पहिली गोष्ट पैसे देऊन येत नाही प्रेमाने मिळतं देवाचा दावा करावा लागतं देवाचा आशीर्वाद लागतो या गोष्टी सगळ्या केल्यानंतर हे सगळं प्राप्त होतं. तर आपा आज तुम्हाला नातू झालाय तर तुम्हाला आज कसं वाटतंय. एकदम आनंद म्हणजे एवढा आनंद झालेला आहे पोता भरून रूप असलं तरी एवढा आनंद होणार नाही एवढा नातू झाल्याबद्दल आनंद मला आहे. पैशापेक्षा नातू आणि देवाची प्रार्थना एक करून शेने आम्हाला नातू झाला पहिला आणि त्याचं नाव ठेवला एकच वादा टायगर दादा. आज या ठिकाणी अतिशय आनंदाचा आणि सुवर्णाचा दिवस आहे कारण ज्या वेळेची ज्या घटकेची आम्ही पण वाट पाहत होतो अर्थातच सन्माननीय गुरुनाथ फडके यांना आम्ही दोन मुलींनंतर बाळ व्हावं अशी सर्वांची इच्छा होती आणि भगवंताच्यांनी प्रत्येकाला प्रार्थना केली होती. पण मी नेहमी असं म्हणतो की जो सबकी झोली भरताय उसकी झोली कभी खाली नाही आमची प्रार्थना कबूल केली आणि आज सन्माननीय गुरुनाथ फडके आणि दीपालीताई फडके यांच्या पदरामध्ये पुत्रनंतरचा लाभ झालेला आहे. कालचा दिवस जर म्हटला तर काल बाळाचा जन्म झाला आणि कालचा दिवस गणेश चतुर्थी अर्थातच बप्पाचं आगमन 1464 कलेचा अधिपती बप्पा याचा आपण नेहमी उल्लेख करत असतो. आणि मी निश्चित सांगेन काल मंगळवार खऱ्या अर्थानं ज्या आईचा आपल्या सर्वांच्या शिरावर आता आहे त्या एकवेरी आईचा दिवस म्हणजे दोन दिवसांचा संगम म्हणजे बाळाचा जन्म हा खऱ्या अर्थानं भगवंत सुद्धा पुष्पवृष्टी करेल आकाशात. एकदा मी सर्वांच्या वतीने दादा सरकार फडके परिवाराच्या वतीने ठिकाणी आनंद व्यक्त करतो आणि हा जल्लोष असा सर्वांच्या मनापासून धन्यवाद. जास्त आनंद झाला फडके कुटुंबामध्ये केलेली सेवा ही सार्थक झाली आणि याचा फल भेटला याचा सर्वांना आनंद आहे अशीच बरोबर देव आणि खुश आहे एकदम आनंद आहे मी खूपच खुश आहे का मी काका झालो दादाला मुलगा झाला त्याच्यामुळे मला खूप आनंद झालेला आहे. आता आमची सतत पार्ट्या पण आता संध्याकाळी सुद्धा पार्टी आहे ती होणार आहे आणि सगळे जण जास्त खुश आहेत आणि खुश राहू द्या सगळे ओके. तर मामी आज तुम्हाला कसं वाटतंय की आज तुम्हाला मुलगा आलाय. खूप आनंद होतो. अतिशय आनंदाचा दिवस फडक्या कुटुंबामध्ये वातावरण अगदी जल्लोषाचं आहे आणि मस्त मजा आले सर्वांना कारण या नवीन बाळाचं आगमन झालंय आणि कुटुंब अक्क खुशीने भरून गेलाय. आनंदाचा दिवस आहे. वेलकम टू अतिशय आनंदाचा दिवस आहे की गुरुनाथ शेठ फडके यांना पुत्ररत्न काम प्राप्त झाला आणि त्याचं आज घरात स्वतःच्या घरात आगमन झालेलं आहे आणि आम्ही सर्वांनी एवढा जल्लोष केलाय त्या जल्लोषात बाळ सुद्धा आमच्या सामील झालेला आहे तो सुद्धा आवाज देतोय म्हणजे किती आनंदाचा दिवस आहे हा. आज खूप आनंदाचा दिवस आहे आणि खूप मजा वाटलेली आहे सगळ्यांना आणि आज संध्याकाळी पार्टी सुद्धा आहे जल्लोषात पार्टी होणार आहे संध्याकाळी. गाईज तर आज 23 तारीख आहे आणि आज बाळाची 5वी आहे विगरला तर तिकडे मस्त काय काय भरपूर काय काय होतं तुम्हाला सगळं दाखवतो जी मजा वगैरे होते तुम्हाला सगळ्यांना दाखवतो मग चला आपण थोड्या वेळा आता तिकडे जाऊ. तर आता मी विगरला यायला निघालोय मी इथे माझे पप्पा आणि इथे माझी आई आणि मम्मी सगळी जायला निघालोय. गाईज तर बघा आता पोहोचलो इथे बघा.
तिकडे फंक्शन आहे गाइस. बघा माझ्यासमोर आता आपण रे शेट फटके बसले. गाइस इथे बघा डेकोरेशन केली मस्त फोटो वगैरे काढायला. गुलाब भाई तू सांग आता 5 जणी वा सर मंगेश फडके आणि पूनम फडके यांची वाईफ त्यांची ॲनिव्हर्सरी आणि इथे केक कटिंग होणार आहे.
प्रसिद्ध गायिका सोनाली भोईर आहेत. तर तुम्हाला काय माझ्या चॅनल बद्दल बोलायचं आहे का? माझं युट्यूबर चॅनल आहे. तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा. हा, आणि तुम्ही काय बोलाल? नक्कीच. आज दादा सरकारचे युवराज ज्यांचं या ठिकाणी जन्म झाला, आमचे सर्वांचे आदर्श मार्गदर्शक सन्माननीय गुरुनाथ फडके आणि दीपालीताई फडके यांना कृतज्ञता लाभ झालाय. आणि आज त्यांचे आजोबा महाराष्ट्र बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय पंढरीशेठ फडके या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात, फार खुश आहेत. आणि या खास पाचवी निमित्तानं आज महाराष्ट्राची नव्हे तर या देशामध्ये अग्री कोकिला म्हणून जिची ओळख आहे ती सोनलताई भोर या ठिकाणी आलेली आहे. आम्ही दादा सरकार फडके बरोबरच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. आणि विशेष स्वागत यासाठी की कारण आज दादा सरकार सन्माननीय पंढरीशेठ फडके आणि जे गाणं आहे या गाण्यानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर अख्ख्या देशात आणि जगामध्ये धुमाकूळ घातलाय असं गाणं त्यांच्या मुखामध्ये आपल्याला ऐकायला मिळालं. ते आता परत एकदा तुम्हाला या ठिकाणी ऐकायला मिळेल. धन्यवाद. नमस्कार, मी गायक राजा आदयकर. आपले सर्वांचे लाडके सार्थक पाटील याच्यासुद्धा यूट्यूबवर खूप व्हिडिओ येतात, तर सार्थक पाटील या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि जसं आमच्यावर प्रेम आहे ना तसं त्याच्यावरसुद्धा प्रेम असू द्या. आणि मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो, एकवीर आई चरणी प्रार्थना करतो, साईबाबा चरणी प्रार्थना करतो, त्याच्यासुद्धा व्हिडिओला आणि त्याच्या कलेला यश येऊ दे. धन्यवाद. ओम साईराम, जय एकवीरा. गाईज, आजच्या ब्लॉगसाठी एवढंच. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर मी तुम्हाला भेटतो नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.